नमस्कार। तर आज आम्ही घरी खाण्यासाठी ओल्या नारळाचे उकडीचे गुळ घालून मोदक बनवणार आहोत, त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। चला तर मग आपण मोदक बनवूया। ओल्या नारळाचे उकडीचे मोदक बनवण्यासाठी इथं मी बघा एक फ्रेश नारळ घेतलेला आहे, त्याची साल काढून या पद्धतीने त्याचे बघा मस्त असे काप करून घेतलेले आहेत। आता हा नारळ मी मिक्सरवरती बारीक करून घेणार आहे। ओला नारळ तुम्ही खिसून देखील घेऊ शकता, पण मी मिक्सरवरती बारीक करणार आहे, पटकन मोदक होतात त्यामुळे। थोडा थोडा नारळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून हा बारीक करून घेते। इथं सगळा नारळ मी मिक्सरवरती बारीक करून घेतलेला आहे अशा पद्धतीने। इथं गॅसवर एक कढई गरम करायला ठेवली। आता या कढईमध्ये हा बारीक केलेला ओला नारळ घालायचा। यामध्ये बारीक चिरलेला गूळ घालायचा। चवीनुसार तुम्ही गूळ कमी जास्त करू शकता। गूळ आणि नारळ आपल्याला मिक्स करून घ्यायचा। आता आता हळूहळू हा गूळ पूर्णपणे वितळू लागता आणि थोडंसं ओलसर असं होतं, तर तो ओलसरपणा पूर्णपणे जाईपर्यंत आपल्याला हे एकसारखं हलवत राहायचं आहे, त्यामुळे मोदकांसाठी लागणारं सारण अगदी परफेक्ट बनतं। तर आता मी एकसारखं हे मिश्रण हलवत राहते लो टू मीडियम गॅसवरती। हळूहळू सगळा गूळ वितळायला लागलाय आणि याला पाणी सुटलेलं आहे बघा। मोदक बनवण्यासाठी लागणारं सारण बनून तयार आहे। आता मी गॅस बंद करते। तर यामधलं पूर्णपणे पाणी आटलेलं आहे गुळामुळे सुटलेलं पाणी। तर आता हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला मोदक बनवायचे आहेत। हे मिश्रण लवकर थंड व्हावं यासाठी मी एका ताटामध्ये काढून घेते। पसरून घ्यायचं म्हणजे लवकर थंड होईल। आता या अशा प्रकारची चाळण घेतलेली आहे मोदक उकडण्यासाठी। याला आतल्या बाजूने मी तेल लावलेलं आहे। इथं एका पातेल्यामध्ये ते पाणी गरम करायला ठेवलं। आता याच्यावरती ही चाळण ठेवायची आहे। मोदक बनवेपर्यंत हे पाणी गरम होईल। पाणी गरम होतंय तोपर्यंत आता मोदक बनवून घेते। मोदक बनवण्यासाठी इथं कणिक मळून घेतलेली आहे, ज्या आपण रेग्युलर चपाती बनवण्यासाठी कणिक मळतो त्या पद्धतीने। तर ही कणिक मी थोडीशी मऊसर करून घेत आहे। आता याचे छोटे छोटे आपल्याला उंडे काढायचे आहेत मोदक बनवण्यासाठी। ज्या साईजचा तुम्हाला मोदक बनवायचा आहे त्या साईजमध्ये तुम्ही याचा उंडा घेऊ शकता। आता हा उंडा पिठामध्ये घोळून घेतला। आता हा लाटायचा आहे आपल्याला पोळपटवरती। काही जण याचे हाताने पण पारी करतात, त्या पद्धतीने केला तरी चालतो, पण जी वरची लाटी आहे ती थोडी हाताने केली तर जाडसर राहते। या पद्धतीने लाटली तर पातळ होते आणि तो मोदक खाण्यासाठी छान लागतो। तर या पद्धतीने बघा या साईजमध्ये या आकाराची लाटी बनवून घेतलेली आहे। आता याच्यावरती सारण घालायचं आहे चमच्याने। किती सारण बसत आहे त्यानुसार यामध्ये सारण घालायचं आणि या पद्धतीने याचा मोदक बनवून घ्यायचा आहे। मोदकाला जास्तीत जास्त या पद्धतीने बघा कळी पाडायची आहे हाताने। तर या पद्धतीने हा मोदक बनवलेला आहे। तर अशा पद्धतीनेच मी दुसरा देखील मोदक तुम्हाला बनवून दाखवते। तर हा मोदक मी चाळणीमध्ये ठेवते उकडण्यासाठी। घरगुती साहित्यामध्ये अगदी कमी वेळेमध्ये तयार होणारे हे पौष्टिक मोदक आहेत। दुसऱ्या मोदकासाठी देखील या पद्धतीने याची लाटी लाटून घेतलेली आहे। आता जेवढं बसतं तेवढं सारण घातलं यामध्ये। आता या मोदकाला आपल्याला शेप द्यायचा आहे मोदकचा या पद्धतीने। नारळ गुळ
आणि गव्हाचं पीठ अशा फक्त तीन साहित्यामध्येच आपण हे मोदक बनवलेले आहेत। अगदी घरातील उपलब्ध साहित्यामध्येच झटपट बनणारे पौष्टिक मोदक आहेत। या पद्धतीनेच मी उरलेले सर्व मोदक बनवून घेते। या सारणमध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वेलची पूड टाकू शकता किंवा काही जण भाजून खसखस पूड पण यामध्ये टाकतात, पण मला असेच प्लेन मोदक खाण्यासाठी खूप आवडतात। इथं चाळणीमध्ये जेवढे मोदक बसत आहेत तेवढे मी उकडण्यासाठी ठेवलेले आहेत। तर आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि हे मोदक उकडून घ्यायचे। बाकी उरलेले मोदक मी नंतर हे मोदक उकडल्यानंतर उकडून घेणार आहे। तर आता हे मोदक मी छान असे उकडून घेते वाफेवरती। उकडीचे मोदक बनवून तयार आहेत, बघू शकता मस्त अगदी छान असे हे मोदक तयार आहेत। या पद्धतीने तुम्ही देखील उकडीचे मोदक नक्की बनवून बघा। पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।